नजर टाकूया अमरावती जिल्ह्याच्या क्राइम डायरीवर. मंगरूळ चवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील अमोल ढगे यांच्या मुलाला आरोपी हा मारण्यास गेला असता त्याने आरोपीस हटकले तर आरोपीने त्याला मारहाण करून जखमी केले. आरोपी प्रमोद चांभोळे याच्या विरुद्ध कलम 324 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मंगरूळ चवाडा पोलीस करीत आहे. अंजनगाव पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपीने दारू पिऊन शांतीराम गायगोले यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करून जीवे मारण्याचीही धमकी दिली. आरोपी प्रज्वल गायगोले याच्या विरुद्ध कलम 324, 504 व 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अंजनगाव पोलीस करीत आहे. कुधा पोलीस स्टेशन हद्दीतील मदन राठोड व आरोपी एकाच गावातील असून तो आरोपीच्या शेतात जात असताना आरोपीने हा तुझा रस्ता आहे का असे म्हणून वाद घातला, मारहाण करून जखमीही केले, तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याचीही धमकी दिली. आरोपी प्रकाश जाधव याच्या विरुद्ध कलम 324, 504 व 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कुर्हा पोलीस करीत आहे. फेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील महादेव गाठे यांची MH 27 AY 4557 क्रमांकाची मोटरसायकल अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावून ठेवली असताना अज्ञात आरोपीने चोरून नेली. अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास फेजरपुरा पोलीस करीत आहे. याबरोबरच आजची क्राईम डायरी इथेच थांबूया. पाहत रहा सिटी न्यूज.